ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून घोषणाबाजी. विधिमंडळाच्या आजपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात 6 अध्यादेश 10 विधेयके मांडण्यात येणार आहेत. गेल्या वर्षभरात मंत्रिमंडळाच्या बैठकीत 200 निर्णय घेण्यात आले असून त्यातील 8 महिने कोरोनाशी झुंज देण्यात गेली आहेत. कोरोनाने बेमोसमी पावसाच्या संकटाशी सामना करीत सरकार मार्गक्रमण करीत आहे असे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी काल सांगितलं आहे. राज्य सरकारच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांकडून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून विधान भवनाच्या परिसरात राज्य सरकार विरोधात घोषणाबाजी द्यायला सुरुवात केली आहे. यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, आमदार आशिष शेलार, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह भाजपाचे आमदार उपस्थित होते.